पुरी भाजीच्या थाळीत मिळणारी मटार बटाटा भाजी तुम्हाला सांगते इतकी भारी लागते ना. फक्त पुरीच नाही बर का, तर भात असेल, पोळी असेल, चपाती असेल, कशा बरोबर पण खा. आणि अहो, फार काही वाटण घाटण सुद्धा करण्याची गरज नाही बर का. अगदी सकाळी ऑफिसच्या डब्यामध्ये जरी द्यायचं म्हणलं किंवा डबा करून तुम्हाला जरी ऑफिसला लवकर पळायचं असेल ना, तरी सुद्धा रोजच्या साहित्यात पटकन तयार होते. रेसिपी सुद्धा खूप सोपी आहे, त्यामुळे पटकन लाईक करा. चला करूया. नमस्कार युट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पुरी भाजीसाठी केले जाणारी मटार आणि बटाट्याची चमचमीत भाजी. अशी भाजी की जिला खरं तर आपण मल्टी पर्पज भाजी म्हणू शकतो, कारण ती पुरीवर छान लागते, भटुऱ्यावर छान लागते, चपाती, भात कशाबरोबर पण खा, अगदी मन तृप्त होतं. तर ही भाजी करायला काही फार साहित्य लागत नाही बरं का, आणि कुठलं वाटण वगैरे पण करावं लागत नाही. अगदी साधी सोपी भाजी आहे, पण चव मात्र अप्रतिम, करायला खूप सोपी आहे. पटकन सुरुवात करूयात. तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघून घेऊ. तर त्यासाठी इथं आपण घेतला आहे 1 कप मटार. हा फ्रोझन मटार आहे, तुम्ही आपला ताजा मटार घेतला तरी पण चालेल. आणि 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून घेतलेत. आता हे बटाटेत ना आपल्याला कापून घ्यायचे नाहीत भाजीला, तर असे हातानेच तोडून घ्यायचे. हे बाकीचे बटाटे मी आधीच तोडून घेतलेले आहेत. पुरी भाजीसाठी जी भाजी केली जाते ना, तिची हीच खासियत आहे की बटाटा कापला जात नाही, तर असा हातानेच तोडला जातो. तर आपण हे 4 ते 5 बटाटे घेतलेत. आता बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर इथं मी 2 मोठे कांदे एकदम बारीक कापलेत, 3 चांगले पिकलेले टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. टोमॅटो पिकलेला घ्यायचा म्हणजे रंग आणि चव चांगली येते. त्याचबरोबर लागेल 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, थोडासा कढीपत्ता, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 टेबलस्पून धनेपूड लागणार आहे चवीपुरतं मीठ, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आपलं साहित्य बघून झालं. आणि ही खरं तर आचारी पद्धतीने केली जाणारी मटार आणि बटाट्याची भाजी आहे, ज्याच्यामध्ये खरं तर कुठल्याही प्रकारचं दाण्याचं कूट वापरलं जात नाही, वाटण वापरलं जात नाही, दाटसरपणासाठी काहीसुद्धा असं फार वापरलं जात नाही, तरी पण भाजी दाट होते. कारण याची खासियत म्हणजे यामध्ये बटाटा कापून घेतला जात नाही, तर हातानेच असा चांगला मोठा मोठा मॅश केला जातो, म्हणजे हातानेच तुकडे केले जातात. त्यामुळं काय होतं ना, तो बटाटा असा ओबडधोबड कट झाला की उकळत असताना तो हळूहळू रश्श्यात उतरतो आणि मनानेच त्या भाजीला छान दाटसरपणा येतो. आणि म्हणूनच बटाटा कापायचा नाही, हाताने तोडायचा. ते आचारी बघितलं ना असं करताना कसे टाकतात तसंच. आता इथे कढई तापत ठेवली, त्यामध्ये घ्यायचं 3 ते 4 टेबलस्पून तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा, लसूण, मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल चांगलं तापलं आहे, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तळतळली की जिरं घालायचं आहे, तमालपत्र, दालचिनी घालायची. आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालायचा. आणि याला कांद्याला असं खूप जास्त नाही, हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. या भाजीला ना कांदा जास्त घालायचा म्हणजे त्याला चव चांगली येते. तर हे बघा, कांदा चांगला परतला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीतच घालू म्हणजे तिचा स्वाद चांगला येतो. याला परतून घेऊ अगदी 2 मिनिटासाठी. आलं लसूण पेस्ट 2 मिनिटासाठी परतली. आता यामध्ये घालायचा आहे मस्त असा लाल सुटूक बारीक चिरलेला टोमॅटो, ज्याने भाजीला रंग चव छान येईल. थोडंसं मीठ घालूयात म्हणजे मग भाजी टोमॅटो पटकन परतला जातो. आणि टोमॅटो चांगला असा मऊ शिजेपर्यंत, गाळ होईपर्यंत याला परतून घ्यायचं. तर हे बघा, टोमॅटो 1-4 मिनटं चांगला परतला आहे आणि याला असं छान मशी टेक्स्चर आलं आहे, म्हणजे छान मऊ शिजला आहे. यामध्ये हिंग घातला, हळद घातली, मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर आपण ही जी धनेपूड घेतली ना 2 चमचे, त्यातली 1/2 आत्ता घालायची, 1/2 आपण परत घालणार आहोत. याला मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले करपतही नाहीत आणि चांगले शिजले जातात. आणि याला 1-3 मिनिटासाठी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. तर हे बघा, मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडून घेतलेला बटाटा घालायचा. आचारी लोक काय करतात, हा बटाटा असाच असतो, याच्यामध्ये जसा मॅच करून टाकतात. मटार घालायचं आहे,
मटार जर तुम्ही ताजा वापरताय ना तर थोडासा 2 मिनटं उकळत्या पाण्यातनं काढून मग वापरा. उरलेलं सगळं मीठ इथं मी घालते. त्याचबरोबर आपण घालूयात गरम मसाला पावडर. गॅस करूयात कमी आणि याला याच्यामध्ये चांगलं 2 मिनटासाठी परतून घेऊ. तर हे बघा, याला आपण 2 मिनटं चांगलं परतून घेतले. मसाले या बटाट्याला चांगले लागले गेले. आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवले. हे गरम पाणी यामध्ये घालायचं. कुठल्याही बटाट्याच्या भाजीमध्ये जो बटाटा आपण उकडून करतो ना, त्यामध्ये कधीही पाणी गरमच घालायचं. गार पाणी घातलं की बटाटा दांडरतो. आता इथं एकदा काय करा, मिठाचं वगैरे टेस्ट करून बघा. मला बरोबर वाटतंय, लागलं तर या स्टेजला पण मीठ वाढवू शकतो. याला चांगलं मिक्स केलं. आता गॅस मोठा करून याला चांगली उकळी काढू. तर हे बघा, याला आता चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची उरलेली सगळी धनेपूड. धनेपूड आहे ना, थोडी आधी घातली, नंतर घातलेली धनेपूड आहे ना, ती आपल्या रश्श्याला दाटसरपणा आणायला मदत करते आणि तिचा एक फ्रेशनेस या रश्श्यामध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये उतरतो. धनेपूड घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकण न ठेवता याला एक 6 ते 7 मिनटासाठी मंद आचेवर उकळून द्यायचं. फक्त मध्ये मध्ये याला एकदा चेक करून घ्या, म्हणजे मग आपल्याला खाली भाजी लागणार नाही, एकसारखी शिजली जाईल. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे ही मल्टीपर्पज भाजी आहे, कशाबरोबर पण चालते. आता दुपारची वेळ झाली आहे, मी मात्र आज याच्यासोबत भात करणार आहे. तर आपली भाजी इकडे तयार होती, तोपर्यंत कुकरचं पण शिट्ट्या होतील. तर याला मी 7 ते 8 मिनिटं मंदाचेवर झाकून शिजवत होते आणि याला मध्ये मध्ये हलवूनसुद्धा घेतलं होतं. आता तुम्ही बघाल तर हे बघा, आपली भाजी मस्त परफेक्ट थिकनेस आलेला आहे. म्हणजे हॉटेलमध्ये कशी पुरी भाजीबरोबर भाजी मिळते, तितकाच दाटसरपणा आला आहे. आणि हे बघा, अजिबात अशी बटाटा एकीकडे आणि पाणी एकीकडे झालेलं नाही. छान आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे, कुठलंही वाटण न करता, दाणांचा कूट वगैरे असं काहीही न घालता. आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅस बंद करायचा आणि याला मिक्स करायचं. तर ही भाजी चवीला इतकी मस्त लागते आणि मल्टीपर्पज आहे. भाकरी चपाती कशासोबत पण खा, पण पुरीबरोबर एक नंबर लागते. आचारी पद्धतीची भाजी आहे, पण ही घरी करायची म्हणून मी तेल कमी वापरलं आहे. आचारी लोक खूप तेल वापरतात, पण तुम्हाला कमी तेलातसुद्धा करता येते. तर आज ही मी भाजी मस्त भातासोबत खाणार आहे. तर आपला कुकरमधला भातसुद्धा गरमागरम तयार झालेला आहे. काय मस्त वाफा येतात. गरमागरम असा वाफाळता भात पानामध्ये घ्यायचा, त्याच्यासोबत ही मटार आणि बटाट्याची भाजी. सोबत कांदा घ्या, मिरची घ्या, टोमॅटो, लिंबू, असं जे काही उपलब्ध असेल ते घ्यायचं आणि एन्जॉय करायचा. तर अशा प्रकारे आज आपण इथं ही बटाटा मटारची भाजी केली. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला अगदीच आचारी पद्धतीची पाहिजे तर तेलाचं प्रमाण जास्त घ्या, नक्कीच चालेल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.